कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आता मी थांबायला सांगितलं तर एवढी चिडचिड करत होतीस, आणि आता काहीतरी देते म्हटल्यावर चेहरा बघा कसा खुललाय. दे ना, काय? अगं जरा धीर धर, देते. हे घे. हे काय? ही गोधडी आहे, तुझ्या पप्पांची खास आठवण. ही इतकी जुनी गोधडी नकोय मला. ही अग नको, काय नको, हात पुढे कर. घे गोधडी. किती जपून ठेवली माहितीये मी, शिवानीला सुद्धा दिली नाही, तुला देते. तुझं लग्न होणार आहे आता, परक्या घरी जाणार आहेस तू. ह्या घराची आठवण राहावी म्हणून देते, जपून ठेव. राहील ना, अगदीच आठवण राहील. किती घाणेरडी गोधडी आहे ही. काही म्हणालीस का? नाही, कुठे काय. अगं पुरी, तुला ह्या गोधडी बद्दल काय माहित आहे का? हो, 100 वर्ष जुनी आहे ना. नाही का? मग ते काय नाही सांगते. ही गोधडी आहे ना, चल आठवणी आहेत ग. एकदा काय झालं माहितीये का, हिवाळ्याच्या महिन्यात अगं लई थंडी पडली होती, कडाक्याची एकदम थंडी पडली होती. आणि तुम्हाला दोघीसनी, शिवाला आणि तुला, वरती गच्ची झोपायला लय आवडायचं. आता थंडी तर पडलेली आणि गच्चीत तुम्ही कशा झोपणार. म्हणून माझ्या कैलासानं तुमच्या दोघींसाठी ही गोधडी आणली. अग ही गोधडी आणल्यानंतर तुम्ही दोघी जरी ह्या गोधडीला सोडतच नव्हता, दोघी पण अशा शिरायच्या आणि झोपून जायच्या तुम्ही. अग कितीतरी येळ्याला दोघी इतक्या भांडलाय तुम्ही ह्या गोधडीसाठी. एकदा तर तुला सांगते, शिवान लय हाणलं होत तुला, लय हाणलं होत. नंतर वंदीनं शिवाला हाणली होती, पण तरी बी तुम्ही दोघी जणी ही गोधडी सोडत नव्हता. इतकी ही गोधडी तुम्हाला आवडायची. माझा कैलास गेला, पण त्यानं सांगितलं होत की ही गोधडी आहे का नाही हे आठवण माझ्या पोरींसाठी ठेवा म्हणून. आणि म्हणून वंदीनं ही गोधडी इतकी वर्ष सांभाळून ठेवली ग. लेकरा, सासरी जाताना घेऊन जाशील ना ग? हो जाते ना घेऊन, अगदी जपून ठेवेन. ठेवशील ना? हो ठेवते. हा दे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.